ग्राम पंचायतीच्या स्थापनेपासून पतदेव्यांचे बिल राज्य शासन भरत आहे, परंतु मागील काही वर्षापासूनच पतदेव्यांचे बिल शासन न भरता ग्राम पंचायतीने भरावे अशी सूचना आहे। आता तर 23 जून रोजी ग्राम विकास विभागाने परिपत्रक काढून पतदिवे व पाणी पुरवठा योजनेचे वीज बिल ग्राम पंचायतीने 15व्या केंद्रीय वित्त आयोगाने दिलेल्या निधीतून भरावे असे जाहीर केले आहे। हा निर्णय राज्यातील सर्वच ग्राम पंचायतींना वेठीस धरणारा असून सदर परिपत्रक रद्द कराव्याची मागणी शिरपूर तालुका सरपंच सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज गटविकास अधिकारी शिरपूर यांना निवेदन देण्यात आले आहे। शिरपूर तालुका सरपंच सेवा संघाचे शिरपूर तालुका अध्यक्ष योगेंद्र सिंह सिसोदिया यांच्या नेतृत्वात शासनाच्या सदर परिपत्रकाचा निषेध नोंदवण्यात आला आहे। ग्राम पंचायतीचे 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून वीज बिल भरल्यास विविध घटकावर खर्च करता येणार नाहीये, तसेच ग्राम विकासाची कामे मर्यादित स्वरूपात करावी लागतील। त्यामुळे शासनाने 23 जूनचे परिपत्रक रद्द करून स्वतःचे राज्य सरकारने पूर्वीप्रमाणे पतदिवे वीज बिल भरावे अशी मागणी सरपंच सेवा महासंघातर्फे करण्यात आली आहे। यावेळी सरपंच सेवा संघाचे शिरपूर तालुका अध्यक्ष योगेंद्र सिंह सिसोदिया, महिला अध्यक्ष प्रियंका पावरा, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, रोशन सोनवणे, संभाजी भिल, धुडकू भिल आदी पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते। नमस्कार, मी योगेंद्र सिंह सिसोदिया, तालुका अध्यक्ष सरपंच सेवा महासंघ। आज आम्ही BDO साहेब श्री युवराज शिंदे साहेब यांना भेटलो, त्या निवेदन आम्ही दिलं। त्या निवेदनात आमच्या अशा मागण्या आहेत की राज्य शासनाने जे आता नुकतं जून 2021 GR काढला, त्या GR असं आहे की ग्रामपंचायतच्या स्ट्रीट लाईटचे जे बिल आहे ते बिल 15 वित्त आयोगातनं तुम्ही भरा बुवा, जे अगोदर जिल्हा परिषदमार्फत भरले जात होते। तर आमची मागणी अशी आहे की हे जे स्ट्रीट लाईटचे बिल आहेत ग्रामपंचायतीचे, हे राज्य शासनाने भरावे। तसेच जो 15 वित्ताचा आयोगाचा जो निधी आहे तो खूप कमी येतो आणि ह्या स्ट्रीट लाईटच्या बिलासाठी तो निधी अपूर्ण पडेल आणि गावाचे जे विकास कामं आहे ते रखडतील। त्यासाठी आम्ही BDO साहेबांना ही विनंती केली आहे की आपण हा जो आमचे निवेदन आहे ते मुख्य आपलं धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पोचवावे, हे आमच्या मागणीसाठी आम्ही BDO साहेबांना भेटलो। पूर्ण बाटपुऱ्याचे सरपंच, शिंगावाचे सरपंच, इंगोणीचे आपले सरपंच मिळून BDO साहेबांना निवेदन दिलेलं आहे। हार्दिक शुभेच्छा। आमचे मित्र, आमचे सहकारी, तरुण तडफदार नेतृत्व, प्रहार जनशक्ती पक्षाचे सोलापूर कार्याध्यक्ष खालिद भाई मणियार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा, खुदा बुरी नजर से बचाए आपको, चांद सितारों से सजाए आपको, गम क्या होता है ये आप भूल ही जाओ, खुदा जिंदगी में इतना हंसाए आपको। खालिद भाई, आपको जन्मदिन बहुत बहुत मुबारक, शुभेच्छुक। जमीर भाई शेख, जिला संपर्क प्रमुख, प्रहार जनशक्ति पक्ष व शेतकरी संघटना व तमाम प्रहार पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते सोलापूर।